मी ता संजय पवार, उपासना केंद्र तळेगाव दाभाडी. माझं 1 वर्षापूर्वी पिशवीचं ऑपरेशन झालं होतं. त्यानंतर मला ऑपरेशनच्या वेळेदरम्यान खूप प्रॉब्लेम झाला. माझ्या आतड्यांचे पण कटिंग झालेलं आहे ऑपरेशन दरम्यान. आतड्यांचं पण ऑपरेशन 5 तास माझं ऑपरेशन चाललं होतं. त्यातनं मी सुखरूप दोन दिवस ICU होते. त्यानंतर सुखरूप बाहेर पडले. त्यानंतर वर्षभरानंतर मला पुन्हा त्रास व्हायला लागला. माझं पोटपोटला दुखायला लागले. तर मी आत्ता गेल्या महिन्यामध्ये डॉक्टरांकडे दाखवून आले की मला त्रास होतो आहे ते. तर डॉक्टरांनी सांगितलं ॲपेंडिक्सचा त्रास आहे. त्यांनी मला ट्रीटमेंट चालू केली. त्याच्यावर चालू केल्यानंतर माझं पोट 8 दिवस मला सारखे मेडिसिन चालू होते, इंजेक्शन, सलाईन वगैरे. पण माझं पोट दुखायचं काही कमीच होत नव्हतं. तर 10-12 दिवस मी हॉस्पिटलमध्ये होते. त्यानंतर हळूहळू कमी झालं पोट दुखणं. स्कॅनिंग पण केलं माझं, त्या काहीच निदान कळत नव्हतं. त्या आतड्यांना आतून सूज असल्यामुळे तो ॲपेंडिक्स दिसून येत नव्हता. त्यांनी सांगितलं आपण परत करूया. परत माझं पुन्हा चेकअप केलं व त्यात 8 सेंटीमीटरचा ॲपेंडिक्स निदर्शनास आला. त्यानंतर डॉक्टर म्हटले आता पूर्ण सूज कमी झाल्याशिवाय आपण ऑपरेशन आपल्याला करता येणार नाही. म्हणून मला डिस्चार्ज दिला डॉक्टरांनी. म्हणजे 6 आठवडे रेस्ट घ्या तुम्ही घरी. 6 आठवड्यानंतर तुम्ही पुन्हा या. मग आपण आपलं बघूया नंतर किती ऑपरेशन कधी करायचं काय करायचं. 6 आठवड्यानंतर मला मी डॉक्टरांना भेटायला गेले. त्यांनी मला पुन्हा सोनोग्राफी करायला लावली. सोनोग्राफी केली. मी ते रिपोर्ट डॉक्टरांना दाखवायला गेले. डॉक्टरांनी ते रिपोर्ट वाचले. म्हटले रिपोर्ट टाक दे, नॉर्मल आहे, ॲपेंडिक्स तर काही दिसतच नाही आहे. तर आम्हाला पण आश्चर्य वाटलं, एवढा मोठा 8 सेंटीमीटरचा ॲपेंडिक्स दिसत नाही की काहीच. तर ते म्हणजे नाहीच दिसत, आम्हाला काय ऑपरेशन करायचं नाही आहे का तुमचं? पण दिसतच नाही आहे म्हटल्यावर कसं काय आम्ही ऑपरेशन करणार? तरी म्हटले जर आपल्याला तुम्हाला असं काय त्रास परत पुन्हा जाणवला तर तुम्ही पुन्हा सोनोग्राफी करून घ्या आणि पुन्हा मला रिपोर्ट दाखवा. त्यानंतर आम्ही पुन्हा गेलोच नाही. माझं पोट पण पुन्हा कधी दुखलंच नाही. बप्पूने मला त्यातनं सुखरूप बाहेर काढलं. हरिओम श्रीराम.